सदिच्छा भेट होती शिवसेनेच्या वतीनं. आज आम्ही पदाधिकारी, काही आमदार, राज्यपालांचा एक महाराष्ट्रात येऊन एक आठवडा झालेला आहे आणि त्यांची एक सदिच्छा भेट घ्यावी विरोधी पक्ष म्हणून. आणि शेवटी राज्यपाल हे घटनात्मक जबाबदारी असताना मला असं वाटतं विरोधी पक्षसुद्धा एक महत्त्वाचा असतोच. त्या हेतून आज आम्ही राज्यपालांची भेट घेतलेली ही सदिच्छा भेट आहे. आधीच्या राज्यपालांची तुम्ही भेट घेतली होती, काही प्रश्न राज्यातले मांडले होते, तेच प्रश्न पुन्हा एकदा रिपीट केले या नव्या राज्यपाल मांडूया. पहिली भेट होती त्यामुळे फार प्रश्न वगैरे नाही मांडले, परंतु राज्याच्या स्थितीवर वेगवेगळ्या विषयावर निश्चित चर्चा आम्ही केली. परंतु आज सदिच्छा भेट असल्यामुळे कोणतेही प्रश्न, कोणतेही निवेदन, कोणतेही पत्र राज्यपालांना आम्ही दिलेलं नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाते त्यावर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय, कारण काँग्रेस सपा याला विरोध करते. वक्फ बोर्ड म्हणजे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. भारतीय जनता पार्टीनं बिल्डरांचा किंवा दलालांचा अड्डा केलेला आहे. मला असं वाटतं जर अशाच पद्धतीनं सुधारणेमध्ये असेल, सुधारणा व्हावी त्याच्यात, परंतु सुधारणा होत असताना या प्रॉपर्ट्या कोणाच्या नावे बळजबरी करायच्या आहेत का, किंवा सरकारला नुसतं या हडप करायच्या आहे का, हे सुद्धा बघावं लागेल. निश्चित सरकारचा हेतू काय या विधेयकाच्या बाबतीत तो बघावा लागेल, त्याच्याविषयी नंतर भूमिका ठरवू. पोलीस भरती मुंबईमध्ये होती आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर मरीन ड्राईव्हला मोठी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठली व्यवस्था नाही आहे, म्हणजे जे क्लीनाला होत होतं तेच आता पुन्हा एकदा मरीन ड्राईव्ह परिसरात होताना दिसतंय गैरसोय. हे सत्य आहे. परवा रात्री मला फोन आला होता, मुंबईचं जे ओव्हल स्टेडियम आहे, विद्यापीठ आहे, त्याच्या आजूबाजूला किमान 700-800 मुली भर पावसात होत्या. त्यांना कोणताही निवारा नव्हता, त्यांना कोणती भोजनाची व्यवस्था नव्हती, त्यांना शौचालयाची व्यवस्था नव्हती. आमचे त्या भागाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांना मी दूरध्वनी करून त्यांच्याशी संपर्क साधायला लावला होता. जेवढी शक्य होईल तेवढी व्यवस्था केली होती. मी आयुक्तांनाही बोललो, सहाय्यक आयुक्तांना विषयाशी बोललो, त्यांनी सांगितलं वानखेडे स्टेडियमवर व्यवस्था केलेल्या आहेत. आता त्यांच्या व्यवस्था कशा असतात, सकाळी 5 वाजेपासून, परंतु मुंबईमध्ये मुलाखती द्यायला आदल्या दिवशीच लोक येत असतात. त्या हेतून कोणत्याही व्यवस्था प्रशासनाने केलेल्या नाही. उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी मला तर सभागृहात आम्हाला आश्वासन दिलं होतं सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत, परंतु ह्या व्यवस्था त्या दिवसाच्या असतात. आता मुंबईत भरती येतात आदल्या दिवशी लोक येतात ना, आदल्या दिवशीपासून व्यवस्था असली पाहिजे, पण तशा व्यवस्था मुळीच नाही, हे सत्य आहे. एक मोठं रॅकेट बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचं समोर येत आहे. 400 नावं अधिकारी आहेत ज्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र त्यांचं आहे आणि अशी यादी प्रहार संघटना, त्यासोबत ABP माझ्यासुद्धा पाठपुरावा करत एजंटचा समोर आणलेत. फक्त आत्ताच एक पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्याच धर्तीवर सगळी प्रकरणं हे बाहेर यावीत. खऱ्या जे काही आहेत ज्यांना आपण दिव्यांग म्हणू, त्या दिव्यांगांना संधी मिळाली पाहिजे. त्यांची संधी मारून जर खोटे बोगस दिव्यांग संधी घेणार तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त उद्धवजी ठाकरे साहेब एक फक्त राज्याचे नाही तर एक देशाचं नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हे सगळ्यांनीच कबूल केलं आहे. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो भारतीय जनता पार्टीविषयी यलगार पुकारला तो आज देशात जाऊन पोहोचलेला आहे. दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कानावर गोळी गेलेली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात ती गोळी बरोबर भारतीय जनता पार्टीला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बसेल. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं आहे, त्यावरती ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं नेमकं काय? नाही, उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचा काय देशाचा चेहरा झालेलेच आहेत ना. उद्धवजींनी ज्या पद्धतीनं उद्धवजींना पदावून या गद्दारांनी हे केलं त्या पद्धतीनं आम्हा शिवसैनिकाची इच्छा आहे पुन्हा एकदा सन्मानानं उद्धवजी ठाकरे साहेब तिथं बसलेच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारची कान पिटलेले आपल्याला पाहायला भेटत आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी पैसे आहेत, मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला सांगितलंय, मात्र ती नुकसान भरपाई अद्याप दिली नाही. या प्रकरणावरून आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय देखील आताच या सरकारला बोलायला लागलं. या राज्याच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा पैसा अजून दिलेला नाही, दुष्काळाचा पैसा दिलेला नाही. विकास कामं कित्येक तुंबलेले आहेत, तुडुंब झालेले आहेत, त्यालाही विकास कामाला निधी नाही. असं असताना
लोकप्रिय घोषणा मला वाटतं महिना दोन महिन्यासाठी सरकार सुरू करू पाहते, हे तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला कळतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुस्तक काल प्रकाशित झालं, त्यांच्यावरती आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे असं पुस्तक होतं. मात्र त्या पुस्तकावरतीच्या मुख्य पृष्ठावरती आनंदीगे आणि बाळासाहेबांचा फोटो नसल्याची खंत स्वतः अजित पवारांनी त्याच व्यासपीठावरून व्यक्त केलेली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? वाटतं याचं नाव योद्धा कसं, याचं नाव गद्दार असायला पाहिजे त्या पुस्तकाचं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.